नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी कापसाचे बाजारभाव दिवसेंदिवस वाढत असताना आज आपल्याला नऊ हजार म्हणजे नऊ हजार पाचशे पर्यंत कापूस बाजारभाव बघायला भेटणार आहेत तर कोणत्या बाजार समितीमध्ये आपल्याला साडेनऊ हजार रुपये कापूस बाजारभाव भेटलेला आहे हे बघण्यासाठी व्हिडिओला आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण व्हिडिओवर आलाच आहात तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायला भेटत जातील तर सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे राळेगाव आवक झाली तीन हजार क्विंटलची किमान दर आठ हजार पाचशे रुपये कमाल दर नऊ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे आरवी आवक झाली बाराशे चाळीस क्विंटलची किमान दर आठ हजार चारशे रुपये कमाल दर नऊ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे मनवत आवक झाली आहे सत्तेचाळीसशे क्विंटलची किमान दर आठ हजार शंभर रुपये कमाल दर नऊ हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी आवक झाली आहे बासष्ट क्विंटलची किमान दर आठ हजार दोनशे रुपये कमाल दर नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक झालेली आहे बाराशे सात क्विंटलची किमान दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे साठ रुपये तर मित्रांनो इथं आपण बघू शकता नऊ हजार पाचशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव बघायला भेटलेला आहे पुढची बाजार समिती परभणी आवक झाली आहे चारशे क्विंटलची किमान दर आठ हजार दोनशे रुपये कमाल दर नऊ हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती हिंगणघाट आवक झाली आहे तीनशे क्विंटलची किमान दर आठ हजार चारशे रुपये कमाल दर नऊ हजार एकशे तीस रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सातशे वीस रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक झाली आठशे क्विंटलची किमान दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघू शकता की सर्वात जास्त बाजारभाव नऊ हजार पाचशे रुपये बघायला भेटलेला आहे आणि अजून सुद्धा जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये कापसाचे बाजारभाव वाढून आपल्याला दहा हजार ते दहा हजार पाचशे रुपये बघायला भेटू शकतो जर आपण अजूनपर्यंत कापूस विकला नसेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आपण कापूस विकला आहे की नाही आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजार चालू आहे ते सुद्धा आपण व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगू शकता चला तर शेतकरी मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद